नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, ही जी जाहिरात आहे ती 27/7/2024 आहे आणि याच्यामध्ये बघा, विविध जिल्ह्यात होमगार्ड या पदांच्या 6,900+ जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 31 जुलै 2024, 5, 10, 11, 14, 15, 17 ऑगस्ट 2024 आहे. तर हा जो दिनांक आहे तो प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा आहे. तर याच्यामध्ये बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड पदाच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या किती आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये बघा, एकूण व्हॅकन्सीचा विचार करायचा झाल्यास एकूण व्हॅकन्सी या 6,900+ इतक्या आहेत आणि ही जी व्हॅकन्सी आहे ती होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 आणि ही जी वॅकन्सी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण आत्तापर्यंत होमगार्डच्या जागा निघालेल्या नव्हत्या आणि 2024 ही मोठ्या प्रमाणात भरती आहे आणि ती 6,900+ पदांसाठी आहे. तर ही जी होमगार्ड भरती आहे, पदाचे नाव होमगार्ड आहे आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण असणार आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत आणि ज्यांचं वय 20 पेक्षा जास्त आहे आणि 50च्या दरम्यान आहे असे उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि याच्यामध्ये पदांची संख्या ही 6,900+ इतकी आहे. तर बघा, याच्यामध्ये जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागांचे आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामधला पहिला जिल्हा आहे तो सातारा. तर सातारा जिल्ह्यासाठी होमगार्ड या पदाचे एकूण 471 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर नांदेड या जिल्ह्यासाठी 325 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यासाठी एकूण 458 इतक्या प्रमाणामध्ये होमगार्ड या पदाच्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो जळगाव. जळगावमध्ये सुद्धा 325 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये 82 वॅकन्सी आहेत. पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये 121 इतक्या वॅकन्सी होमगार्ड या पदाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 177 वॅकन्सी होमगार्ड या पदाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे धुळे. धुळे या जिल्ह्यासाठी एकूण 138 इतकी पदे होमगार्डमध्ये आहेत. त्याच्यानंतर हिंगोली. हिंगोली या जिल्ह्यामध्ये 75 वॅकन्सी आहेत. अमरावती या जिल्ह्यामध्ये 141 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर बीड या जिल्ह्यासाठी तब्बल 234 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर धाराशिवसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी आहेत, त्या म्हणजे 237. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो वाशिम. वाशिमसाठी 59, भंडाऱ्यासाठी 31, नंदुरबारसाठी 79 वॅकन्सी आहेत. गडचिरोलीसाठी 141 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर रायगडसाठी 310 वॅकन्सी आहेत. लातूरसाठी 143 आणि पुणेसाठी 1800 इतक्या वॅकन्सी आहेत. तर याच्यामध्ये बघा, रायगड जिल्ह्यासाठी 313 वॅकन्सी होत्या आणि लातूरसाठी 143 आणि पुण्यासाठी 1800 वॅकन्सी आहेत. तर पुणे या जिल्ह्यासाठी सर्वात जास्त होमगार्ड या पदाच्या वॅकन्सी आहेत आणि त्या आहेत 1800. तर पुण्यासाठी 1800 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर सांगलीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वॅकन्सी आहेत, त्या म्हणजे 732 इतक्या आहेत. पुण्यानंतर सांगली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होमगार्ड या पदाच्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो नाशिक. नाशिकसाठी सुद्धा 130 आहेत. कोल्हापूरसाठी 287 आहेत. त्याच्यानंतर वर्ध्यासाठी 76 वॅकन्सी आहेत आणि छत्रपती संभाजीनगरसाठी पण मोठ्या प्रमाणामध्येच म्हणजे 466 इतक्या होमगार्ड पदांच्या वॅकन्सी आहेत. तर बघा, होमगार्ड या पदासाठी एलिजिबिलिटी काय, क्रायटेरिया काय आहे ते बघूया. तर याच्यामध्ये आपण एज्युकेशन क्रायटेरिया बघितला. एज्युकेशन क्रायटेरिया हा फक्त 10वी पास आहे होमगार्ड या पदासाठी आणि याच्यामध्ये पुढचा जो क्रायटेरिया आहे तो फिजिकल क्रायटेरिया काय आहे बघा. तर याच्यामध्ये पुरुष आणि महिला हे दोन्ही उमेदवार हे होमगार्ड या पदाचा फॉर्म भरू शकतात. तर पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची ही 62 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे आणि छाती ही पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी 76 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि छाती फुगून 5 सेंटीमीटर एक्सपांड होणं गरजेचं आहे. म्हणजेच 5 सेंटीमीटर छाती फुगणं गरजेचं आहे आणि धावण्याची जी टेस्ट आहे याच्यामध्ये
पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर असणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर इतके असणार आहे. आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी वयाची अट ही 20 ते 50 वर्ष च्या दरम्यान ज्या मुलांचं वय आहे असे उमेदवार हे फॉर्म भरू शकतात आणि ह्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नाही. तर आता पुढे बघूया, जे आपण वेगवेगळे जिल्हे बघितले त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी होमगार्ड या पदाचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक काय आहे. तर सर्वात आधी आपण सातारा जिल्हा बघितला. सातारा जिल्ह्यामध्ये होमगार्ड या पदाचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक 31 जुलै 2024 आहे. त्याच्यानंतर नांदेडसाठी 14 ऑगस्ट 2024, रत्नागिरीसाठी 14 ऑगस्ट 2024, जळगावसाठी सुद्धा 14 ऑगस्ट आणि चंद्रपूरसाठी 10 ऑगस्ट 2024 हा शेवटचा दिनांक आहे. त्याच्यानंतर यवतमाळसाठी 17 ऑगस्ट 2024, सिंधुदुर्गसाठी 14 ऑगस्ट 2024, धुळेसाठी 14 ऑगस्ट 2024, हिंगोलीसाठी सुद्धा 14 ऑगस्ट 2024 हा शेवटचा दिनांक ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा आहे. त्याच्यानंतर अमरावतीसाठी 5 ऑगस्ट, बीडसाठी 16 ऑगस्ट, धाराशिवसाठी सुद्धा 14 ऑगस्ट 2024 हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक आहे. त्याच्यानंतर वाशिमसाठी सुद्धा 14 ऑगस्ट हा शेवटचा दिनांक आहे. त्याच्यानंतर नंदुरबारसाठी, गडचिरोलीसाठी सुद्धा 14 ऑगस्ट हा लास्ट दिनांक आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी 16 ऑगस्ट, लातूर जिल्ह्यासाठी 16 ऑगस्ट, पुणे जिल्ह्यासाठी 11 ऑगस्ट हा शेवटचा दिनांक आहे आणि सांगली जिल्ह्यासाठी 14 ऑगस्ट 2024 हा शेवटचा दिनांक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो नाशिक, 14 ऑगस्ट 2024, कोल्हापूर 14 ऑगस्ट 2024, वर्धा 15 ऑगस्ट 2024. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 14 ऑगस्ट 2024 हा शेवटचा दिनांक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होमगार्ड या पदाचा वॅकन्सी निघालेले आहेत आणि हे सुद्धा पद पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं पद आहे आणि याचा फायदा आपल्याला ज्यावेळेस आपण पोलीस भरती करतो त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये रिझर्वेशन होमगार्ड या पदासाठी ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी याचा फायदा होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॅकन्सीची संख्या होमगार्ड या पदासाठी 6900+ म्हणजे चांगली आहे आणि फक्त 10वी पास उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतात आणि हा हे चांगलं आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. सोबत होमगार्ड या पदाविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न विचारू शकतो. भेटूया अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.